निवडणुकीच्या निमित्ताने या प्रचार सभेच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या या प्रचार सभेचे अध्यक्ष आपल्या सर्वांचे ज्येष्ठ नेते आदरणीय रामके गुरुजी ज्यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक या ठिकाणी संपन्न होते, ते आपल्या तालुक्यातील आपले सर्वांचे आमदार डॉक्टर किरणजी लांबके साहेब, आपले सर्वांचे ज्येष्ठ नेते अगस्सी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आदरणीय गायकर साहेब, महाविकास आघाडीतील सर्व पक्षांचे सर्व तालुका अध्यक्ष, सर्व पक्षांचे सर्व प्रमुख कार्यकर्ते, आपल्या शेतकरी समृद्धी मंडळातील सर्व उमेदवार, काल ज्यांनी अत्यंत सुंदर असा विजय आपल्या सर्वांच्या माध्यमातून खेचून आणला ते खरेदी विक्री संघातील सर्व विजयी उमेदवार, उपस्थित राजू विभागातील सर्व ग्रामस्थ मतदार बंधू आणि भगिनींनो, आपला सर्वांचा अधिक वेळ घेणार नाही. माझ्या अगोदर अनेक वक्त्यांनी या निवडणुकीसमोर चांगली माहिती आपल्या सर्वांसमोर मांडलेली, विशेष करून महेश भाऊ नवले आणि मनकर साहेबांनी अत्यंत सुंदर अशा भाषेमध्ये आपल्या सर्वांसमोर या निवडणुकीचा सारांश आपल्या समोर ठेवलेला आहे. आणि म्हणून खरं तर पर्वतांना नाही पडी साहेबांच्या माध्यमातून बाजार समितीचा कारभार आपण सर्वजण पाहत आलेलो आहे. खरं तर ही निवडणूक आपल्या सर्वांच्या दृष्टीनं शेतकऱ्यांच्या हिताची, व्यापाऱ्यांच्या हिताची, सर्वसामान्य नागरिकांच्या हिताची ही निवडणूक आहे. काल जशी खरेदी विक्री संघाची निवडणूक झाली त्याच्या तुलनेत मला वाटतं ही निवडणूक आपल्या सर्वांच्या दृष्टीनं अत्यंत मोठी आहे आणि आपल्या सर्वांच्या निगडीत असलेली अशा प्रकारची ही निवडणूक आहे. आणि म्हणून ही निवडणूक या निवडणुकीला सामोरं जात असताना आपल्या सर्वांच्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आहेत. आपण जसं एक संघपणानं राहतो त्याचा सर्वांचा आपल्या दृष्टीने एक सर्वांचा एक प्लस पॉईंट आहे की या तालुक्यामध्ये सर्वांना वेगवेगळ्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारचा मानणारा वर्ग आहे. ग्रामपंचायतीचे मतदार असतील, सोसायटीचे मतदार असतील आणि व्यापारी मतदारसंघातले काही मतदार असतील, आपल्या सर्वांचा ह्या मतदारांबरोबर एक वेगळ्या प्रकारचा स्नेहाचा संबंध सातत्यानं आलेला आहे. मागच्या काही दिवसांमध्ये आमदार साहेबांच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये ज्या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या, ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या नाही त्या ग्रामपंचायतींना चांगला निधी देऊन त्या ग्रामपंचायती आपल्यावर ठेवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि म्हणून आता त्यांची आमदार साहेब आपल्याला गरज आहे. ज्यांना ज्यांना आपण मदत केलेली आपण त्यांना हक्काने सांगू का तुम्ही या निवडणुकीमध्ये आपल्यावर राहिलं पाहिजे. गायकर साहेबांच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये सोसायटी मतदारसंघामध्ये चांगलं वलय आहे, ते लोकसुद्धा आपल्यावर राहतील आणि व्यापारी मतदारसंघातले देखील सुद्धा जे काही सभासद असतील, मतदार असेल, त्यांचा ना आपला सर्वांचा एक टच चांगला आहे. खरं तर या तालुक्यामध्ये एक चांगल्या प्रकारचं वातावरण या निमित्तानं आहे आणि शेतकऱ्यांना एक विश्वास आहे की या संस्था सक्षमपणानं महाविकास आघाडीतील सर्व लोक चालू शकतात. आणि म्हणून कालचा जो काही निकाल लागला त्याचं हेच उदाहरण आहे की आपल्यासारखे लोक चांगल्या पद्धतीने लोकांमध्ये राहतात, एक वेगळ्या प्रकारचा विश्वास ठेवून मतदारांबरोबर राहतात आणि म्हणून लोकांमध्ये एक चांगल्या प्रकारचा विश्वास आहे की ही लोक ह्या चांगल्या प्रकारच्या संस्था चालू शकतात. आणि म्हणून महेश भाऊ सांगत होते ही वस्तुस्थिती आहे की अकोल्याची मार्केट कमिटी आणि इतर ज्या काही मार्केट कमिटी आहे की आपल्यामध्ये जी काही तफावत दिसते की आपल्या बाजार समितीमध्ये पर्वतांना आपण जो काही मोठ्या प्रमाणामध्ये जे काही कांद्याचं मुख्य पीक आपण खरेदी विक्रीचे व्यवहार करतो, आपल्या शेतकऱ्यांना सक्षम करण्याच्या दृष्टीनं आपल्याला इतर पण काही भाजीपाला आपल्या मार्केटला आणावं लागेल. जसं आपण आता राजूर विभागाची या ठिकाणी सभा घेतोय, मग ह्या भागामध्ये शेतकरी कोणतं पीक प्रामुख्यानं घेतोय, मग हिरडा असेल, भात असेल, नागली असेल, वरई असेल का अन्य काही पिकं असेल, या शेतकऱ्यांना सुद्धा आपल्याला बाजारपेठ उभी करून द्यावी लागेल. इतर ठिकाणी घेऊन जाण्यापेक्षा आपल्याच बाजार समितीमध्ये तशा प्रकारच्या काही व्यापाऱ्यांना आपल्याला आणावं लागेल आणि जास्तीत जास्त आपल्या शेतकऱ्यांना कशी मदत होईल अशा प्रकारचे निर्णय आपल्याला भविष्य काळामध्ये घ्यावं लागतील. शेतकऱ्यांच्या दृष्टीनं जे जे काही आपल्याला करता येईल ते आपल्याला भविष्य काळामध्ये करायचं आहे. आतापर्यंत तुमच्या नेतृत्वाखाली बाजार समितीचा कारभार अत्यंत सुंदर अशा पद्धतीने चांगला पार पडलेला आहे आणि शेतकऱ्यांना देखील सुद्धा एक चांगल्या प्रकारचा विश्वास आहे की तुम्ही हे आपण सर्वजण करू शकतात. आणि म्हणून जसं खरेदी विक्री संघावर आपल्या महाविकास आघाडीचा झेंडा फडकला तसं बाजार समितीवर देखील सुद्धा आपल्या सर्वांना आपल्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी आपल्याला सर्वांना कष्ट घ्यायचे. व्यासपीठावर जे लोक उपस्थित आहेत
सर्व पक्षाचे असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, कम्युनिस्ट असेल, बाकी इतर काही पक्ष असेल, सर्वांचे चांगला ट्रस्ट ग्रामपंचायत असेल, सोसायटी असेल, व्यापारी मतदार असेल, या सर्वांबरोबर चांगला आहे. आपण नेहमी लोकांच्या सुख दुःखामध्ये जात असतो, वेगवेगळ्या माध्यमातून गावागावांमध्ये आपण कामे केलेली आहे. आम्ही मग समजा पंचायत समिती असेल, झेडपी असेल, या माध्यमातून गावागावांमध्ये कामं केलेली आहे. आमदार निधीच्या माध्यमातून गावागावांमध्ये चांगली कामं झालेली आहे. आणि मग ज्या ज्या गावांमध्ये आपण अशा प्रकारची कामं केलीत, त्या गावातले ग्रामपंचायतीचे लोक, सोसायटीचे लोक हे आपल्यावर नक्की राहतील. आणि आपल्या सर्वांना एक विश्वास निर्माण करून द्यायचे की आपण हे सगळे करू शकतो. लोक काय म्हणतात, विरोधक काय म्हणतात, मला वाटतं त्याच्याकडे फार पाणीची मंत्र साहेब आपल्याला गरज नाही. या तालुक्यातली जनता सुज्ञ आहे, त्यांना समजतं काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे. फक्त आता उद्या भविष्यामध्ये बाजार समिती आपल्या ताब्यात आल्यानंतर आपल्या एका पिकावर बाजार समिती चालवून उपयोग नाही. आपल्या तालुक्यामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळी पिकं घेतली जातात. आणि म्हणून शेतकऱ्यांना तिथं आणण्यासाठी, शेतकरी मोठ्या प्रमाणावर तिथे येण्यासाठी आपल्याला काही वेगळ्या प्रकारचे आमदार साहेब आपल्याला निर्णय घ्यावे लागतील. नाही तर आता कांदा मुख्य पीक आपण बाजार समितीत घेऊन जातो आणि मग अकोल्याच्या बाजार समितीत जर 700 रुपयामध्ये जर कांदा खरेदी होत असेल आणि तोच कांदा संगमनेरला जर 900 रुपयाने विकला जात असेल, तर अशा प्रकारचा चांगला निर्णय आपल्याला तिकडला भाव अकोले बाजार समितीमध्ये आपल्याला द्यावा लागेल. कारण शेवटी बाजार समिती आपल्या शेतकऱ्यांचे, तिथं माणसं कधी येतील जेव्हा तिथं 2 रुपये शेतकऱ्याला आपल्याला जास्त घेता येतील. आणि म्हणून नाशिकला जो काही बाजार भाव पडतो तोच बाजार भाव जर आपल्याला अकोले बाजार समितीमध्ये जर त्याचा जर आला तर आपले लोक तिकडं जाणार नाही. आणि म्हणून आपला सर्वांचा हेतू तोच आहे की शेतकऱ्यांना सक्षम करण्याच्या दृष्टीनं आपल्याला सर्वांना निर्णय घ्यायचे. काल परवा आपण इकडला जर पारनेरचं जर उदाहरण जर आपण जर सर्वांना जर बघितलं जर असेल तर तिथं देखील सुद्धा बाजार समितीची निवडणूक लागलेली. तिथले आमदार निलेजी लंके साहेब सांगत होते का आमच्याकडे बाजार समितीमध्ये आमदार साहेब जो शेतकरी येईल, जर उद्या बाजार समितीवर जर आपला जर झेंडा जर फडकला तर तिथं आलेल्या शेतकऱ्यांची ना चहाची नाश्त्याची व्यवस्था आपण करू, अशा प्रकारचा एक चांगला निर्णय त्यांनी त्या बाजार समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं घेतलाय. तर शेतकरी आपल्यावर जर असले तर संस्था आपल्याला चालवता येणार आहे. आणि म्हणून शेतकऱ्यांना जर चांगलं देण्याचा जर आपण जर प्रयत्न जर केला, त्यांचा सन्मान जर व्यवस्थित होतो, आपण देऊ आगर न देऊ हा भाग नंतरचा आहे. पण तो आलेला शेतकरी आपल्यापासून नाराज होऊन जाता जाणार नाही. एकदा घातलेलं पीक, मग कांदा असेल बाकी इतर काय असेल, परत परत आपल्याकडे आला पाहिजे हा विश्वास जोपर्यंत आपण शेतकऱ्यांना देत नाही तोपर्यंत आपल्याला चांगल्या मार्गाने पुढे जाता येणार नाही. आणि म्हणून चांगलं वातावरण आहे, या तालुक्यातलं मतदार आपल्या बरोबर आहे. आणि म्हणून आपल्याला सर्वांना न्याय देण्याच्या दृष्टीने चांगली पावलं टाकायची आहेत. विरोधक संस्था बंद पाडण्यासाठीच वेगवेगळे प्रयत्न करताय आणि आपण संस्था वाचवण्यासाठी आपण प्रयत्न करतोय. आणि म्हणून लोकांना हे सगळं माहिती आहे कोण चालू शकतं आणि कोण बंद पाडू शकतं. आणि म्हणून आपलं काम आपण करू हे आपल्या सर्वांना विनंती करतो की जे जे उमेदवार या ठिकाणी आले असतील, तुम्ही स्वतः जसं मंत्र साहेबाशी सांगत होते का डोर टू डोर जा. जसं आगासी सहकारी साखर कारखान्यामध्ये आपण सर्वजण घराघरामध्ये गेलो, लोकांनी आपल्याला साथ दिली, तसं ह्या निवडणुकीमध्ये देखील सुद्धा तुम्ही घराघरामध्ये जाण्याचा प्रयत्न करा. आम्ही जे काही नेते मंडळी आहे आम्ही आमच्या पद्धतीनं आमच्या जबाबदारी आम्ही पार पाडू. परंतु उमेदवार म्हणून तुम्ही लोकांपर्यंत जा, मतदारांपर्यंत जा. 100% तुम्हाला सांगतो, विश्वासानं सांगतो, या तालुक्यातला मग ग्रामपंचायतीचा मतदार असेल, सोसायटीचा मतदार असेल आणि व्यापारी मतदारसंघाचा मतदार असेल, हे तिन्ही वर्गातले लोक एक वेगळ्या विश्वासानं आपल्याबरोबर राहतील. आणि बाजार समितीवर आपल्या सर्वांच्या माध्यमातून सर्वांच्या एकीनं महाविकास आघाडीचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा विश्वास यांनी मी तर व्यक्त करतो. थांबतो, धन्यवाद. खुश खबर. आपल्या कुटुंबाला लागणाऱ्या स्कूल बॅग, सॅक, ट्रॅव्हलिंग बॅग, लेडीज बॅग, ट्रॉली बॅग, ट्रेकिंग बॅग, ऑफिस बॅग, जेंट्स वॉलेट, लेडीज वॉलेट या आणि यापेक्षा अधिक स्टायलिश बॅगचे अद्ययावत शोरूम म्हणजेच वैशाली बॅग हाऊस. आपल्या व्यक्तिमत्वाला आम्ही बनवणार अधिक रुबाबदार. त्वरा करा, प्रत्येक बॅगच्या खरेदीवर मिळवा आकर्षक डिस्काउंट, तसेच बक्षीसही जिंकण्याची सुवर्ण संधी. एक वेळ अवश्य भेट द्या आणि खरेदी करा मनपसंत बॅगा. आपल्या मनातील बॅग हाऊस म्हणजेच वैशाली बॅग हाऊस. आमचा पत्ता: मोठी वैशाली, नगर पंचायत रोड, अकोले. प्रोप्रायटर भारत मामा रासने आणि दीपाली अमित रासने.